या निमित्ताने आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण असणारे खरोखरच आपले आमदार बेंके साहेब या ठिकाणी आलेले आम्हा वारकऱ्यांना खूपच आनंद झाला की जेणेकरून असे काही मंडळी ज्यावेळेला या ठिकाणी येतात त्यावेळेला अतिशय आनंद होतो आणि तो आनंद होत असताना एकच माझी बेंके साहेबांना एक विनंती म्हणून करून सांगावीशी वाटते की याच्या अगोदरचे जे काही आमदार होते त्या आमदारांनी कार्तिक एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी एक शेड उभं केलं होतं आणि ते सगळं सामान सुद्धा तिथं आलेलं आहे आणि ते सामान उभं करत असताना अचानकपणे फॉरेस्ट खात्याने त्याच्यावर आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्याच्यानंतर ते सामान पुन्हा आम्हाला काढावं लागलं. ते जवळजवळ 2 वर्ष झाले ते सामान असंच पडून आहे. तेव्हा माझी एक तुम्हाला विनंती आहे की आषाढीच्या वेळेला पाण्या पावसाच्या वेळेला या ठिकाणी आम्ही भजनी मंडळांसाठी एक शेड त्यावेळेला आमदारांनी दिलं होतं ते सामान पडलेलं आहे. तुम्ही फॉरेस्ट खात्याकडे विनंती करून आम्हाला पुन्हा ते त्या ठिकाणी उभं करण्याचा एक सल्ला द्यावा किंवा प्रयत्न करावेत अशीच आमची तुम्हाला विनंती म्हणून सांगतो. आणि या ठिकाणी तुम्ही येऊन आम्हाला जो काही हा रस्त्याचा जो काही मार्ग दाखवला आणि त्याच्याबद्दल जे काही तुम्ही आश्वासन दिलं ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण व्हावं दीदी पण ही आमची विनंती आहे. दीदी पण आलेलं आहे आम्ही संपूर्ण सगळ्या वारकरीच्या टीम तर्फे तुमचं या ठिकाणी आल्याबद्दल अभिनंदन करतो. कोरोनाचा प्रसार आणि कमी झाल्यामुळे भाविकांची ये जा वाढलेली आहे. आपला मुक्तविठोब देवस्थान गोडमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्धीस पावलेलं देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाच्या दर्शनासाठी या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय अतुलदादा बेंके हे महापूजेसाठी आणि दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. दादांची श्रद्धा या देवस्थानावरती फार पूर्वीपासून आहे आणि आमदार झाल्याच्या नंतर दादा लगेच या ठिकाणी दर्शनासाठी सुद्धा आले होते आणि कधी ते दर्शन या ठिकाणचं चुकत नाही. त्यांच्या समवेत असलेले जुन्नर तालुका राष्ट्रवादी सेनेचे प्रमुख त्याचबरोबर आळेगावचे उपसरपंच ॲडव्होकेट विजयराव पुराणे त्याचबरोबर जुन्नर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुलजी भांबेरे साहेब आमच्या गावचे सरपंच जालिंदर शेठ बांगर या देवस्थानचे अध्यक्ष नकांजी शेठ बांगर बांगरवाडी पूर्ण संस्थेचे विद्यमान चेअरमन व बिर्ला विकास सोसायटीचे संचालक वसंतरावजी कदम साहेब व उपस्थित असणारे सर्व हरिभक्त परायण बाळशराव महाराज लक्ष्मण महाराज आणि सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच दर्शन झालेलं आहे. आदरणीय आमदार साहेबांचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष नकांजी शेठ बांगर यांना विनंती करतो. आपण आमदार साहेबांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. आमदार साहेब एक प्रश्न होता. या ठिकाणी एकादशीच्या दिवशी प्रसाद वाटप केलं जातं. प्रसाद वाटपासाठी शेडची आवश्यकता आहे. जागा फॉरेस्टची आहे. आपण मनावर जर घेतलं तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. आमदार साहेब आपण काय सांगाल? निश्चितच आता बाळशराव महाराजांनी जी काही इथं आमच्याकडे भावना व्यक्त केली त्या प्रसाद वाटपासाठी प्रसादाल्यासाठी फॉरेस्टची योग्य ती परवानगी घेऊन त्याला माझ्या स्वतःच्या निधीतून 5 लाख किंवा 10 लाख जसं इथं गरज असेल तो निधी उपलब्ध करून ते शेड उभं केलं जाईल असं मी आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना सांगू इच्छितो. साहेब आपण या ठिकाणी 5 लाख रुपये निधीचं आश्वासन दिलेलं आहे आणि आपण दिलेला शब्द हा पूर्णच केला जातो आम्हाला पण खात्री आहे. त्याचबरोबर यानंतरचा सन्मान व सत्कार व आळेगावचे उपसरपंच ॲडव्होकेट विजयराव पुराणे साहेब यांचा सन्मान बांगरवाडी विकास संस्थेचे चेअरमन आदरणीय वसंतराव कदम साहेबांना विनंती करतो. आपण या ठिकाणी 5 लाख रुपये निधीचं आश्वासन दिलेलं आहे आणि आपण दिलेला शब्द हा पूर्णच केला जातो आम्हाला पण खात्री आहे. त्याचबरोबर यानंतरचा सन्मान व सत्कार व आळेगावचे उपसरपंच ॲडव्होकेट विजयराव पुराणे साहेब यांचा सन्मान बांगरवाडी विकास पद संस्थेचे चेअरमन आदरणीय वसंतराव कदम साहेबांना विनंती करतो. आपण पुराणे साहेबांचा सन्मान करायचा आहे. जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अध्यक्ष
युवक काँग्रेसचे कार्यकर्ते कार्याध्यक्ष आदरणीय अतुल शेख भांबे यांचा सत्कार आमच्या बांगरवाडी गावचे विद्यमान सरपंच जयनिंदरजी बांगर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।